होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत आज मी झणझणीत असे वांग्याचे भरीत बनवणार आहे ही एक पारंपारिक रेसिपी आहे महाराष्ट्रात चंपाषष्टीला आवर्जून वांग्याचे भरीत नैवेद्यासाठी बनवले जाते चला तर रेसिपीला सुरुवात करूया यासाठी मी येथे दोन भरिताचे वांगे घेतले आहे वांगे स्वच्छ धुवून व पुसून घ्यावेत आता वांग्याला थोडे तेल हाताने लावून घ्यावे म्हणजे वांगे पटकन भाजले जाते व भाजल्यावर त्याचे साल व्यवस्थित निघून येते दोन्ही वांग्यांना तेल लावून घेतले आहे आता हे गॅसवर भाजण्यासाठी ठेवून देऊया दोन्ही गॅसवर दोन्ही वांगी भाजण्यासाठी ठेवले आहे आता थोड्या वेळ ही वांगी अशीच भाजून घेऊया उभे ठेवून ही वांगी अशी भाजून घेतली की हे असे आडवे ठेवून भाजून घेऊया आता सगळ्या बाजूने रोटेट करून व्यवस्थित वांगी भाजून घेणे हे बघा वांगे व्यवस्थित भाजले गेले आहे आता आपण हे दोन्ही वांगी थंड होऊ देऊया तोपर्यंत मी येथे चार ते पाच कांदे कट करून घेणार आहे कांदे कट करेपर्यंत वांगी थंड झालेली आहेत आता वांग्याचे वरचे साल हळूहळू काढून घेऊया दोन्ही वांग्यांचे साल काढून झालेले आहेत आता हे वांगी नीट आतून चेक करून बघूया कधी कधी हे आतून खराबही असतात काही वांग्यांमध्ये खूप जास्त बी असते मी येथे बियांचा जास्तीचा पोर्शन काढून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तसे स्मॅश करून घ्या हे चाकूच्या साह्याने किंवा हाताने स्मॅश करून घेऊया हे व्यवस्थित बारीक स्मॅश करून घेणे आता एक पॅन गॅसवर तापण्यासाठी ठेवणे यामध्ये थोडे तेल घालणे तेलाचे प्रमाण आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता यात सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे चांगले गोल्डन झाले की एका प्लेटमध्ये काढून घेणे आता तेलात थोडी मोहरी घालूया मोहरी तडतडली की जिरे घालणे आता बारीक कापलेला कांदा घालूया कांद्याचे प्रमाण जास्त ठेवले तर भिरताला चव खूप छान लागते आता कांद्याला चव येण्यापुरते थोडे मीठ घालूया जेणेकरून कांदा लवकर परतला जाईल व कांद्याला छान चव लागेल कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला गेला आहे आता यात थोडा हिंग घालूया थोडी हळद दोन टेबल स्पून लाल मिरची पावडर मिरची पावडर थोडी जास्त असेल तर भरीत झणझणीत व चवीला छान लागते हे व्यवस्थित मिक्स करून नीट परतून घेऊया यामध्ये स्मॅश केलेले वांगे घालून घेऊया हे नीट परतवून घेणे यात तळलेले शेंगदाणे घालूया चवीपुरते मीठ घालून व्यवस्थित परतून घेऊया बारीक कापलेली कोथंबीर घालूया पसरट पॅन घेतल्यामुळे येथे छान परतले गेले आहे हे बघा भरिताने अजिबात पाणी सोडले नाही तुमच्याकडे जर लोखंडी तवा असेल तर त्यावर सुद्धा भरीत एकदम छान होते व चवीलाही छान लागते आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा कसे झणझणीत व चमचमीत भरीत बनून रेडी झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग